पिसेकर तरे जय महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आपण पाहूयात। मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना आवाहन केले सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवरती, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना आवाहन केले। गर्दी करणारे राजकीय धार्मिक कार्यक्रम नकोच, मुख्यमंत्र्यांचं शिवसेनेसह राज्यातील पक्ष संघटनांना आवाहन। वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली, आपत्ती व्यवस्थापनाबाबतची ही बैठक होती। येणारा काळ आव्हानात्मक आहे, सहकार्य करा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। गेल्या काही दिवसात राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाल्याचं दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पक्ष आणि संघटनांना कळकळीची विनंती केली आहे। मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत। इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमात साजरे राहून करावेत। मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊ द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्राधान्य द्या असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलंय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत, प्रशांत गोडसे। प्रशांत, मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत बैठक घेतली, या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना, महाराष्ट्रातील जनतेला काय आवाहन केलंय? गायत्री, अगदी बरोबर आहे। आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी वर्षा निवासस्थानी येथे आपत्ती व्यवस्थापनाची बैठक बोलली होती। या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई देखील उपस्थित होते। राज्यामध्ये ज्या पद्धतीने दुसरी लाट कोरोनाची आली होती, त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती ऑक्सिजनचा तुटवडा राज्यातच नव्हे तर भारतात निर्माण झाला होता। अशी परिस्थिती राज्यात निर्माण होऊ नये, सध्या देश पातळीवरती कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नागरिकांचा जीव अतिशय महत्त्वाचा आहे। तसेच सणवार असो किंवा राजकीय कार्यक्रम असो किंवा सामाजिक संघटनांचे काही कार्यक्रम असो, ते कधी होऊ शकतात, मात्र सर्वात महत्त्वाची नागरिकांचं स्वास्थ्य हे महत्त्वाचं असून सर्वांना मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे की कोणीही सण साजरे करताना आपल्या स्वतःची काळजी घ्यावी, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जाण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। सण तर साजरेच होत राहतील अशा पद्धतीचं आवाहन या बैठकीत करण्यात आलंय। गायत्री, प्रशांत, सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये काही निर्बंध लादले जाऊ शकतात का? अशाच पद्धतीने आपण बघितलं असं गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा आकडा जो वाढताना दिसत आहे, यामध्ये अशाच पद्धतीने आपण बघितलं असेल गेल्या मागील हप्त्यात देखील मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यामध्ये घोषणा केली होती की ज्या पद्धतीने अशा पद्धतीने गर्दी तुम्ही वारंवार सांगून जर कमी करत नसेल तर निश्चितच कडक निर्बंध महाराष्ट्रात लावले जातील। मात्र आज मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय, स्वतःहून नियम पाळा आणि राजकीय सामाजिक ज्या कार्यक्रम असतील त्या शक्यतो नियोजन करू नका आणि अशी परिस्थिती निर्माण करू नका की स्वतःहून कडक निर्बंध महाराष्ट्रात लावण्याची वेळ येईल, शक्यतो वेळ येण्यापेक्षा आपणच काळजी घ्यावा अशा पद्धतीने कळकळीचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। गर्दी करणारे राजकीय धार्मिक कार्यक्रम नकोच, मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केलंय। राज्यातील पक्ष आणि संघटनांना हे आवाहन केलंय।